मित्रांनो बऱ्याच लोकांना झोपेचे खूप प्रॉब्लेम वाढलेले आहेत म्हणजे झोपायला गेल्यानंतर एक तास दोन तास तीन तास लोकांना झोपच लागत नाही झोपायच्या गोळ्या खाव्या लागतात तर ह्या मागची कारणं काय सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही बेडवरती झोपायला जाता त्यावेळेस तुम्ही हा विचार करता की मला झोपायचं आहे मला लवकर झोप लागली पाहिजे आणि हा विचार ज्यावेळेस तुम्ही चालू ठेवता त्यावेळेस तुमचं वर्किंग माइंड अजून ऍक्टिव्ह होतं मित्रांनो झोपेमध्ये वर्किंग माइंड रिलॅक्स असतं परंतु हे ऍक्टिव्ह झाल्यामुळे तुमची झोप उडून जाते झोप तुमची तुम्हाला लागत नाही लवकर आणि हा विचार तुम्ही करता त्यालाच म्हणता स्लीप पॅराडॉक्स मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस झोपायला भेटतात तुम्ही आराम करा रिलॅक्स व्हा हा विचार करू नका काहीतरी गोष्टीचं आपण वाचन करताना वाचतो त्यावेळेस बघा आपल्याला झोप लागायला चालू त्यावेळेस आपल्या मनात विचार नसतो की आपण झोपावं परंतु ऑटोमॅटिक मग अशी गुंगी आपल्या डोळ्यावरती येते आपल्याला झोप लागते त्यामागचं तेच कारण आहे अतिविचार करायला तर झोप लागणार नाही दुसरी गोष्ट आपल्यासोबत मोबाईल आप, आपलं घड्याळ वगैरे ठेवू नका कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट सोबत ठेवू नका मोबाईलमधून जे रेज निघतात जे व्हायब्रेशन निघतात त्याच्यामुळे तुम्हाला तुमची झोप मोड होते तुम्हाला झोप देखील लागत नाही मोबाईल कमीत कमी, -कमी दहा फुटापासून लांबच ठेवा तो एक शक्यतो तुम्ही हॉलमध्ये ठेवा किंवा दहा फुटापैसे लांब ठेवा तो बंद करून तर फार उत्तम दुसरी गोष्ट झोपायच्या आधी तुम्ही जर का चार ते पाच काजू पाण्यामध्ये भिजून ठेवाल आणि ते भिजवल्यानंतर थोडेसे साखरमध्ये दूध मिक्स करून तो खाल ना तर तुम्हाला चांगली झोप लागेल धन्यवाद हा व्हिडिओ कसा